या आहेत शोभा देशपांडे. दक्षिण मुंबईतल्या कुलाबा भागात एका सराफ्याच्या दुकानाबाहेर संपूर्ण रात्रभर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. कारण होतं मराठी भाषेचं आणि मराठी अस्मितेचं. आपल्या दुकानात या सराफा व्यापाऱ्यानं मराठी न बोलण्याच्या मुद्द्यावरून अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे शोभा देशपांडे यांनी हे आंदोलन केलं. अखेर 9 ऑक्टोबरच्या सकाळी माध्यमांबरोबर मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांची कैफियत ऐकायला पोहोचले. प्रकरण चिघळत चालल्याचं लक्षात येताच पोलीस सुद्धा त्या व्यापाऱ्याला घेऊन घटनास्थळी आले. यावेळी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी या व्यापाऱ्याला दणका सुद्धा देण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांसमोर त्याने शोभा देशपांडे यांची माफी मागितली आणि मग त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं गेलं. पण अनेक दिवसांनंतर मुंबईमध्ये मनसेच्या हाती मराठीचा मुद्दा लागला. आज ज्या पद्धतीने सन्माननीय लेखिका शोभाताई देशपांडे यांना ज्या पद्धतीची वागणूक आज पोलिसांनी दिली, त्या दुकानदारांनी दिली, मराठी माणसाची गळचेपीक जर महाराष्ट्रात होत असेल तर ती सर्व महाराष्ट्रातल्या मराठी लोकांसाठी ही लाज आणणारी गोष्ट आहे. ही धोक्याची घंटा आहे मराठी माणसासाठी आज महाराष्ट्रात. ज्या पद्धतीने ही मुजोरी वाढत चालली आहे परप्रांतची, धोक्याची घंटा आहे. आणि याला आत्ता जर पायबंद घातला नाही तर मराठी माणसाचं अस्तित्व या महाराष्ट्रातच धोक्यामध्ये येईल. मराठीच्या मुद्द्याला मनसेनं वारंवार हात घातलाय. मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा वेळोवेळी सांगितलंय. पण मराठी अस्मिता ही शिवसेनेच्या सुद्धा तितक्याच जवळची राहिली आहे आणि त्यामुळे या प्रकरणानंतर श्रेयवादाचं राजकारण झालं नसतं तरच नवीन. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून शोभा देशपांडे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांचं कौतुक केलं. मी त्यांचं अभिनंदन करतो. ही जी प्रेरणा आहे, जे स्पिरिट आहे मराठीसाठी लढण्याचं, रस्त्यावरती उतरण्याचं, आम्ही त्यातून गेलेलो आहोत आणि आम्ही जात असतो. शिवसेनेनं रुजवलेलं हे ही आहे मराठी अस्मितेचं, ते अजूनही बाळासाहेबांनी आमच्या परत मनामध्ये त्याची जी धग आहे ती कायम ठेवली. आजच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे त्यांना घरी जाऊन भेटून आले, त्यांच्याशी चर्चा केली, त्यात शिवसेना लक्षात आली. या प्रकरणानंतर एक गोष्ट अधोरेखित होतीये. कोरोनाच्या काळात जेव्हा मुंबई अनलॉक होतीये तेव्हा यानंतर अनेक राजकीय पक्ष पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत सेंटर स्टेज घेण्याचा प्रयत्न करतील हे मात्र नक्की. मराठीच्या मुद्द्यावर आणि मनसे आणि शिवसेनेच्या राजकारणावर तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.